పడు భయే దారుగా भदरावरती सरकारी का मोर नाच राहवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डहाणू शांती निकेतन या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या ममता सतीश पटेल या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा आजच्या भागात काय घडणार ते बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पटेल कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. हे ग्रीटिंग आणि कविता तुमच्यावर लिहिलेली होती. अरे वा 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 खूप छान धन्यवाद. घ्या आता उखाणा. निळे निळे पाणी काळे काळे डोंगर हिरवे हिरवे रान सतीशरावांचं नाव घेते ठेवून आदेश भाऊजींचा मान. अरे वा वा द्या ओळख करू. हे माझे मिस्टर नमस्कार. हा मोठा मुलगा नमस्कार. हा धाकटा मुलगा नमस्कार. ही आई नमस्कार. ती बहीण नमस्कार. ती बहिणीची मुलगी नमस्कार. ह्या दोघी माझ्या खास मैत्रिणी नमस्कार. हा पुतण्या बर. हा पण पुतण्या. नंतर ही मैत्रिणीची मुलगी नमस्कार. ती पण मैत्रीण नमस्कार. आणि ह्या सर्व आमच्या कॉलनीतल्या आणि सर्व मैत्रिणीचे नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. दहा वर्ष ओळखतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला नाही ओळखत. हो हो नमस्कार. नक्की काटे चांगले दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गंमत करतो. सुरुवात करूया आजच्या गप्पात. शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंचा नवस विष्णुरावांचं नाव घेते आज माझा भाग्याचा दिवस. आपले राष्ट्रगीत आहे जनगण मन मोहनरावांना अर्पिले तन मन धन. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण? बालपण अक्करपट्टी सरावली मामाचं गाव. अक्कर अक्करपट्टी अक्करपट्टी. हा तारापूर अणुशक्ती केंद्र आहे ना त्याच्याजवळ ते अक्करपट्टी म्हणून गाव आहे. आता त्याचं पुनर्वसन झालेलं आहे आणि मामाचं गाव सरावली ह्या ठिकाणीच माझं बालपण गेलं. बालपण गेलं. मग कोण कोण होतं घरी? घरी आई वडील आणि भाऊ आणि बहीण. आई बाबा काय करायचे? वडील सरकारी नोकर होते मलेरियामध्ये इन्स्पेक्टर होते आणि आई गृहिणी होती. तुमचं बालपण कुठलं? माझं इकडचं वाणगावचं. वाणगावचं? वाणगाव कोंपाडा. कोंपाड म्हणून गाव आहे. शाळा? शाळा वाणगावला. वाणगावला? वाणगावला. वाणगाव. मग तुमचं सगळं बालपण इथेच? इथलंच माझं बालपण. अच्छा. आपण काय करता? मी शेती करतो. शेती? सुरुवातीला कंपनीमध्ये कामाला होतो. कंपनी बंद पडली नंतर शेती करायला लागलो. शेती करायला लागलो. आणि तू? आपण काय करतो? मी शिक्षिका आहे. शिक्षिका कुठे? सध्या आता वाणगाव शाळेतच आहे. जिल्हा परिषद शाळा वाणगावमध्ये आहे. कितवीला शिकवता तुम्ही? पाचवी ते सातवी. कसं जमलं कसं तुमचं? लव्ह मॅरेज आहे. काय सांगता? कुठे ते? इथे वाणगावला. वाणगावला? वाणगावला. कसं काय तुम्ही काय करत होता? नाही चौथी पास हो ना पाचवीला वाणगावला आली ना. पाचवीला ना मी आठवीला होतो तेव्हा. बरं चाललं. बरं झालं. मग हिला एकदा पाहिली मी सिलेला काहीतरी बघायला लागेल हिला. काय नाही म्हणजे मी पाचवीला गेले तेव्हा जरा तब्येतीने वगैरे चांगले होते ना गुटगुटीत होते ना त्याच्यामुळे त्यांची नजर पडली माझ्यावर आणि मग पण माझ्या तसं काही ध्यानी नाही काहीच नव्हतं फक्त एकतर्फी सारखं. हा ते नुसते आवडायचे म्हणून बघायचो. नंतर आठवी नववीला गेले तेव्हा हिला पण वाटलं
काय वाटलं काय का पुढे जावं असं कुठे पुढे पुढे म्हणजे चिंचणी कुठपर्यंत पुढे म्हणजे प्रेमप्रकरण पुढे न्यावं असं हो म्हणजे काय झालं काय नाही नववी मध्ये मी असताना मग त्यांनी सांगितलं की मला तू आवडते आणि मग मग तेव्हापासून आमचं म्हणजे कसं सांगितलं त्यांनी ना मी म्हणजे त्या टायमाला आय लव्ह यू वगैरे आपल्याला काय माहित नाही मग काय माहिती होतं फक्त बाकी सगळं माहिती होतं काय काही माहिती त्या बाबतीत माझी बात काय माहिती नाही एक प्रेम करायचं हे माहिती होतं प्रेम करायच्या माहिती होतं पण ते आय लव्ह यू सांगणं हे सांगणं असं नाही असं मग कसं केलं मग मग तिला विचारला मी नववी दहावीला का मग तू माझ्याशी लग्न करशील का असं नववी दहावीत विचारलं काय तुम्हाला टेन्शन नाही मग मी त्यांना सांगितलं की नाही मला शिकायचं आहे आणि तोपर्यंत मी काय लग्न वगैरे करणार नाही आणि त्यांची कास्ट वेगळी होती माझी कास्ट वेगळी होती ते गुजराती आहेत आणि मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून मग मी म्हटलं की नाही तसं आणि त्यांना धड मराठी पण येत नव्हतं तेव्हा बोलता पण येत नव्हतं मी कधी चिठ्ठी पाठवायची तर ते दुसऱ्या मित्राला वाचायला लावायचे तुम्ही मराठीतून चिठ्ठी मी मराठीतून पाठवायची त्यांना मराठी वाचता यायचं नाही मग ते दुसऱ्या मित्राला वाचायला लावायचे काय हो ना वाचायचे मराठी शिक्षणच मराठी झालं ना माझं पण हे म्हणतात तुम्ही थोडे थोडे गुजराती शब्द यायचे त्याच्यामध्ये नाही पण तुम्ही ह्यानी पाठवलेली चिठ्ठी मित्राला वाचायला नाही ना मित्राला वाचायला नाही अहो आणि लिहायला सुद्धा मित्रालाच लावायची लिहिताना लिहायला लावायचं नंतर दहावी झाली डीएड केलंही नाही विचारलं मी आपण लग्न करूया तर सुरुवातीला दोन्ही घरचा विरोध होता नंतर शेवटी काय केलं पळून जाऊन लग्न केलं पळून पळून नाही हो तसं नाही पळून नाही गेलो म्हणजे आम्ही तसं नाही म्हणजे घरातून मी गेले की आपण लग्न करूया असं आणि मग घरच्यांना वाटलं की चला आता हे दोघं जण एक राहणारच आहेत एकत्रच तर जाऊया आणि मग घरच्यांनी थोडे दिवस विरोध झाला आणि मग लग्न करून मला सांगा की तुम्ही आता हे नववी आठवी नववीत सगळं हे काय सुरू होतं तुमचं तर घरी कोणाला डाऊट नाही आला घरी म्हणजे आईला तसं थोडस कळलेलं आई वडिलांना कळलेलं होतं त्याच्यामुळे मग मी ट्युशनला चालली किंवा शाळेत चालली की आई माझी छोट्या भावाला माझ्या मागे पाठवायची बघायला की कोणाशी बोलते भेटते का बघून आणि मग मग त्या छोट्या भावाला मी दम द्यायची म्हटलं आईला सांगितलं तर बघ तुला मी मारेन नाही तर मग त्याला सांगायची चॉकलेट वगैरे तुला देईन आईला सांगू नको मी असं तो लब्बाड होता तो लब्बाड होता तो आईला सगळं सांगायचं खरं खरं भाऊ आलाय भाऊ आज नेमका शिर्डीला गेलेला आहे बरोबर मुद्दाम गेला वाटतं नाही नाही मुद्दाम माहीतच नव्हतं ना हो शिर्डीला गेला ना म्हणून साईबाबांचा आदेश इकडे आला ना अरे वा या बात आणि म्हणून कार्यक्रम झाला अरे वा 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 धन्यवाद धन्यवाद बरं काय हो पण तुम्ही ठरवलं होतं लग्न करणार तर यांच्यात आणि यांनी नाही म्हटलं असतं तर नाही काय नाही राहिलोच होत मी पण ते काय म्हणतायत ऐकलं जर तुमचं लग्न झालं नसतं तर ते तसेच राहणार नाही हो तसे राहिले असते का ते आता सांगतात म्हणून पटकन दुसरी पटवली असती काय फर्स्ट टाइम हिला बघितली हीच पहिली ना हीच शेवटची असं ठरवलेलं मना बर मला सांगा जेव्हा लग्न झालं पळून जाऊन लग्न झालं तेव्हाची परिस्थिती कशी होती हो गरिबीचीच होती दोघांची तिची पण गरिबीची आणि माझी पण गरिबीची मग इथे इथे स्वतंत्र कधी राहायला लागलं इथे स्वतंत्र झाली 2 वर्ष झाली इथे इथे आम्ही बंधा खडखड म्हणून गाव आहे ना तिथे बंधा वाडी आमची शेती आहे तेव्हा 2002-2003 पूर आलेला मोठा फार मोठा पूर आलेला तर आम्ही घरात मुलं आमची दोघं लहान होती दोघं ट्युशनला निघून गेली सकाळी आणि अचानक पाणी वाढलं आणि पूर आला मोठा अरे बापरे आणि घरामध्ये पाणी शिरलं 10 मिनिटांमध्ये घरामध्ये पाणी कमरेवर पाणी झालं तुम्ही आता करायचं काय ही बाल्टीनी तपाने पाणी काढायला लागली म्हटलं किती पाणी काढणार बाल्टीनी तू तर नाना करताना गळ्यापर्यंत हिच्या गळ्यापर्यंत पाणी आलं अरे बापरे मग तेव्हा आम्ही आता काय करायचं कसं निघायचं पत्रा फोडला तर 300 रुपयाचा पत्रा जाईल मग खिडकी होती खिडकीला ग्रिल होती ती ग्रिल पहार घेऊन ना खिडकी तोडली अरे बापरे तोडली आणि बाहेर निघालो हिला घेतली कमरेवर हिला उचलली आणि कमरेवर नेली आंब्याच्या झाडावर नेला वरती पत्र्यावर चढ घरावर चढवलं अरे बापरे परत आलो घरामध्ये मी कुत्र्याला घेतला कुत्र्याला खांद्यावर घेतला खिडकीतनं उतरलो आणि त्याला झाडावर ना घरावर चढलो आणि मी स्वतः घरावर चढलो आणि मग आम्ही सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पत्र्यावर होतो मग तेव्हा शेवटचा 11 वाजता कॉल केलेला होता आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हता तर टेलिफोन मुलं कुठे होती तेव्हा मुलं ट्युशनला गेलेली ना निघून ना सकाळी मग ते त्यांच्याच कडे होते तिकडे हा मग ते आमचं दुसरं जुनं घर आहे ना पाड्यावर घर मग तिथे ते होते
आणि आम्ही दोघच घरामध्ये होतो. मी शाळेत जायची तयारी केलेली होती पण म्हटलं जास्त पाऊस आहे आज नाही जात असं करून मी घरीच राहिले. आणि मग नंतर एवढा झाला. मग नंतर शेवटचा एक कॉल आमचे विकास मंत्री म्हणून आहेत ना त्यांना शेवटचा एक लँडलाईन वरून कॉल केलेला होता. तेवढा शेवटचा की आम्ही पुरामध्ये अडकलेलो आहे. मग असं करून ना सगळ्या लोकांना वगैरे कळलं. मग त्यावेळेला सगळे ग्रामस्थ आले आणि संध्याकाळी 7 वाजता जवळजवळ 100 ते 150 फूट एवढा लांब त्यांनी दोर बांधला आणि संपूर्ण पाणी त्याच्यावर. मग मला टायर वगैरे ट्यूब वगैरे घातलं आणि दोरीला लटकत लटकत मग आम्हाला त्यांनी पाण्यातून बाहेर काढलं. दोघेच होतो आणि दोघेच होतो आणि अंधार पडत चाललेला आणि उपाशी सकाळी 11 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत कडकडीत काहीच नाही अंगावर काय नाही धो धो पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघंच पत्र्यावर बसून राहिलेले होते. आजूबाजूला चारही बाजूला पाणी. हा कुत्रा होता त्याला मग आम्ही वर घेऊन चढलेलो. तो पण मग त्याला मग तसाच ठेवला कारण आम्हाला दोघांनाच पाण्यातून नेणार मग त्याला कुठे घेणार ना. मग तो बिचारा रात्रभर तसाच होता. सकाळी उठल्याबरोबर आधी आले पाहिला तर तो होता पत्र्यावर. मग त्याला उतरवला सकाळी. आता हिला झाडावर चढावसा गेला तर चढणार नाही पण त्या दिवशी पटकन मांजरी सारखी चढून गेली. तो खरोखर म्हणजे पुनर्जन्म झाला तो. नाही तर आज मी या वेळेला इकडे उपस्थित नसते. बापरे म्हणजे या सगळ्या कठीण प्रसंगातून प्रसंगावर मात करत आज आमच्या वहिनी इकडे सज्ज झालेल्या आहेत. तुम्हाला शुभेच्छा. जे झालं ते वाहून गेलेलं आहे. आता कायम सगळं चांगलं आणि सुखच येणार घरात अशी प्रार्थना करूया. आणि वजनाचा काटा आणून किती बक्षीस वहिनी मिळवणार ते बघूया. 2 मिनिटाची वेळ. वजन आहे 666 ग्रॅम. वेळ सुरू झाली. एक मिनिट राहिलेलं आहे. एक मिनिट राहिलेली आहे. 30 सेकंद राहिलेली आहे. लवकर ठेव काहीतरी झालं ना. 60 40 अभिनंदन. 20 सेकंद राहिलेली असताना वजन पूर्ण झालं. बघूया आता किती वस्तू आणल्या. 1 2 हे घ्या. 3 4 5 6 7 14 15 हे पैसे. 16 17 18 19 20 4000 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. नमस्कार. सगळे सज्ज आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही सांगा त्यांनी स्वभाव काय बदलायचं. ते खूप कधी कधी शांत असतात. काही वेळेला काय होतं की मी खूप बडबड करते राग आलेला असल्यानंतर. माझे असं असतं की त्यांनी काहीतरी बोलावं पण ते काही वेळेला काही बोलत नाही आणि एका दिवशी बोलले ना का खूप बोलतात आणि मग आरा मग दोघांमध्ये कधी कधी वाद होतो. तर तसं न राहता जे काय असेल ते स्पष्टीकरण त्याच वेळेला दिलं तर मग पुढे वाद होणार नाही. काय म्हणणं आहे. सुधारण्याचा प्रयत्न करेल. आजपासून. बरं तुम्ही सांगा यांनी काय स्वभाव बदलला. आहे तसंच राहू दे. काही बदल नको. बरं आई तुम्ही सांगा आता काय सांगाल हे सगळं. त्यावेळेला किती वर्ष झाली लग्नाला. 26 वर्ष झाली. ठरवा किती. 28 वर्षापूर्वी काय वाटतं त्यावेळेला तुमची काय प्रतिक्रिया. परिस्थिती गरीब होती. आता चांगली झालेली आहे. ह्याच्या पुढे तिचा संसार असा सुखाचा होऊ दे एवढी मला परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आणि सर्व सुख संपन्न ती आहे आणि जिद्दी पण आहे. सगळं जे काय करणार ते जिद्दीने करणार आणि पूर्ण करणार अशी तिची जिद्द आहे. वा 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 खूप आशीर्वाद दिलेत आईने. तुमच्यापैकी कोण कोण काय बोलणार बोला.
मी लहान बहीण आहे त्यांची. बोला. तिच्या स्वभाव जर सांगायचं म्हटलं तर बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण ती अतिशय सगळ्यांना अगदी मदत तर करतेच. अगदी मला आईप्रमाणेच आहे ती, अगदी आईच्या जागी आहे. आणि माणसांपेक्षा प्राणी मात्रावर पण ती अतिशय प्रेम करते सगळ्यांना. अगदी रात्री अपरात्री कोणी तिला हाक मारली तर ती अगदी मदतीला सतत धावून येणारी अशी माझी ताई आहे. आणि तिला माझं पण आयुष्य लाभू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी तिची खास मैत्रीण सुलोचना पाटील, आणि तिचं म्हणजे मी तिच्या शेजारीच राहते. पण एक उत्तम गृहिणी तर आहेच, पण एक सुगरण म्हणतात ना, ती सुगरण फार मस्त आहे. म्हणजे मी जेव्हा घरात नसते, माझी मुलं कधीतरी आली ममता मावशी मला हे करून पाहिजे की लगेच तिचं डिश तयार असते. तर आईवडिलांबद्दल मी एवढं सांगेल की आज जे आम्ही आहेत, जे शिकलेलो आहेत, ते फक्त आमच्या आईवडिलांमुळेच आहे आम्ही आता सध्या इकडे. आता अभिनय करणार आहेत दोघेही, आणि हा अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. मराठी चित्रपटाचं नाव ओठांची हालचाल नाही आहे. वेळ सुरू झाली. अभिनंदन अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. गाणं ओळखा. दहा नऊ आठ सहा. गाणं म्हणा. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला. अभिनंदन. म्हण ओळखायची. अभिनंदन. झी मराठी कडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. एक नाव आत्ता जाहीर करणार आहे मी पटकन. नाव सांग. बरं ठीक आहे ठीक आहे. एक चिठ्ठी काढ पटकन काढ लवकर, एक कुठली तरी लवकर काढ दे. धन्यवाद. गुड बॉय. हा घाबरू नको, जा जागेवर पळ. बरं तू ये तू ये तू ये. अजून एक काढ दे. ही मुद्दा वाट टाकतोय का ते नंतर सांगतो. जा. चुकून मिस्टरांचं नाव लिहिलंय त्याच्यात. अपर्णा कोठारी. या नाव सांगा. अपर्णा तपिश कोठारी. कुठे राहता तुम्ही? शांती निकेतन. हो का? आणि माहेर कुठलं? कुरगाव पाचमारक. मिस्टर काय करतात? दुकान किराणा. कुठे आहेत ते आता? आहे तिकडेच. बोलवा ना मग त्यांना. त्यांचं वहिनींचं आमच्या नाव आलंय, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद झाला. म्हणजे किराण्यातल्या कुठल्या पदार्थासारखं वाटतंय? साखरेसारखं. एकदम साखरेसारखं वाटत. या उखाणा घ्या. तुळशीच्या झाडाला पाणी घालत होती पळी पळी. तुळशीच्या झाडाला पाणी घालत होती पळी पळी. आधी होती आई बापाची दानी, आता झाली तपिश्रावांची राणी. अरे वाव. काळ्यामधून शुभेच्छा देवी, आणि बघूया कोण जिंकणार पैसे. दोघींना 10-10 संधी. या खेळामध्ये प्लास्टिकचा चेंडू ठेवायचा आणि हॉकी स्टिकने मारायचा. आणि या ठिकाणी म्हणजे अवतीभोवती खूप बिल्डिंगची कामं सुरू आहेत, आणि त्यासाठी असलेला हा साचा त्याच्यामधून चेंडू पलीकडे गेला पाहिजे. लक्षात ठेवा 10 संधी आहेत. आतमध्ये जाऊन चेंडू थांबला तर तो मोजला जाणार नाही. इथून मारलेला हॉकी स्टिकने मारलेला चेंडू पलीकडनं बाहेर गेला पाहिजे. 10 संधी आहेत दोघींनाही. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. सुरुवात तुमच्यापासून ठेवा. एक
पाच शून्य थांबा आता तुम्ही पाच एक एक पाच एक थांबा तुम्ही तुम्ही थांबा तुम्ही या पुढचे पाच सहा शून्य एक एक दोन चला बरोबरी करण्याची संधी आहे हा चेंडू गेला तर अजून तीन तीन संधी जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन उपविजेत्या ठरल्या कोठारी वहिनी त्यांना जी मराठी कडून हे चांदीचं नाणं अभिनंदन आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पटेल वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन शांती निकेतन कॉलनी डहाणू या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार.